बुलढाणा जिल्ह्यात रस्ते विकास महामंडळाकडून समृद्धी महामार्गाचे तर जिल्हा परिषद प्रशासनाकडून इतर महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. मात्र या दरम्यान रस्त्यावरचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात काढल्याने व त्याचा निचरा होत नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून महामार्गाचे बांधकाम सुरू असल्याने रस्त्यावरचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जात असून त्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. ही बाब संबंधित यंत्रणेच्या निदर्शनास आणून देण्यासाठी अनेक आंदोलने व उपोषणे करण्यात आली, मात्र या शेतकऱ्यांची कुठलीच दखल प्रशासन घेताना दिसत नाही. मेहकर तालुक्यातील बाभुळखेड येथील अल्पभूधारक शेतकरी किसन लाटे, समिंद्राबाई लाटे व अनिल लाटे यांचे चायगाव शिवारात समृद्धी महामार्गाला लागूनच शेत आहे. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या पुलाचे संपूर्ण पाणी हे शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे. पाणी जाण्यासाठी साधी नाली देखील काढली नसल्याने शेतातच पाणी तुंबून या शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. गेल्या वर्षी सुद्धा त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते, त्यामुळे या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित यंत्रणेने कायमस्वरूपी ही शेतकऱ्यांची समस्या निकाली काढावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून केली जात आहे. माझा गट नंबर 122 आहे. गेल्या वर्षी सुद्धा या समृद्धीवाल्यांनी माझ्या समृद्धीवाल्याच्या आणि MSRDCवाल्याच्या गलतीमुळे ही नाली न केल्यामुळे माझ्या शेतातील व बाजूच्या सगळ्या शेतातील आलेलं पाणी हे जाण्यासाठी रस्ता नव्हता, त्यामुळे माझं गेल्या वर्षी 10 क्विंटल अद्रक आणि 10 क्विंटल सोयाबीन हळद सडली होती. त्यामुळं माझं कमीत कमी 2 लाख रुपयाचं गेल्या वर्षी नुकसान झालं होतं. मी शेतातच राहतो आणि हे शेतात माझं इतकं पाणी तुंबलेलं आहे आता आणि माझ्या घरातसुद्धा पाणी गेलेलं आहे. गेल्या वर्षीसुद्धा माझे गहू, डाळ, तांदूळ हे सगळं आणि घरातील सगळं सामान भिजलं होतं, त्याचेसुद्धा माझ्याजवळ फोटो आहेत. आणि हे मी 4 महिन्यापासून समृद्धीवाल्यांना सांगतो, परंतु समृद्धीवाले व MSRDCवाले कोणतेही अधिकारी याच्याकडे लक्ष देत नाहीत. मी 4-4 वेळेस आणून त्यांना दाखवलं की माझ्या शेतात पाणी तुंबतंय, माझ्या शेतात मी काही समृद्धीचा लाभार्थी नाही, काही मला समृद्धीचे पैसे भेटलेले नाही. हे आमचे रस्ते करा. ज्यांना समृद्धीचे पैसे भेटलेले त्यांनी नाली अडवलेली आहे आणि माझ्या घरात आता हे पाणी घुसलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, माझ्या घरात पाणी घुसलेलं आहे. हे असं पाणी इतकं तुंबून माझ्या घरात पाणी जाते आणि माझं नुकसान होतं. आम्ही शेतातच राहतो म्हणून माझं इतकं नुकसान झालेलं आहे. गेल्या वर्षीसुद्धा भरपूर नुकसान झालं, 2 लाख रुपयाचं नुकसान झालं होतं गेल्या वर्षी आणि मला 30-40 हजार रुपयाची तुटपुंजी मदत केली होती यांनी. आणि आजसुद्धा माझं शेत पूर्ण पाण्याखाली आलेलं आहे. इथे कमीत कमी 2-2.5 फूट पाणी तुंबलेलं आहे सध्यासुद्धा. आणि माझं आज रोजीसुद्धा मी कालच शेत इकडून तिकडून पैसा करून कसं तरी पेरलं आणि माझ्या आज शेतात आज 2-2.5 फुटाचं पाणी तुंबलेलं आहे. बघू शकता तुम्ही आज माझं किती नुकसान झालेलं आहे. याकडे कोणताही समृद्धीचा अधिकारी या MSRDCवाले अधिकारी, तंटामुक्तीचे डोरले साहेब, तंटामुक्तीचे पंडितराव बापू या कोणत्याही अधिकाऱ्यानं माझ्या विनंतीकडे लक्ष दिलं नाही, माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे माझं आज इतकं नुकसान झालेलं आहे. माझ्या शेतात 2-2.5 फुटाचं पाणी तुंबलेलं आहे आणि माझ्या घरात पाणी जाण्याची शक्यता आहे. आज आणखी थोडासा जर पाणी झालं तर पाहिजे माझ्या चौकटील पाणी लागलेलं आहे आणि 10 मिनिटात माझ्या घरात पाणी जाणार आहे आणि माझं आम्ही रात्रभर राहायचं कुठं आणि काय खायचं आणि कसं राहायचं. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.